रवी मुंबई शहरचा राहणारा होता। तो मुंबईच्या एका पॉश इलाक्यामध्ये बनलेल्या आपल्या बंगल्यामध्ये आपल्या बायको विभा आणि आपल्या 17 वर्षीच्या मुलगी मिशाबरोबर राहायचा। रवी एक खूप मोठा बिझनेसमॅन होता। संध्याकाळचा वेळ झाला होता। विभा किचनमध्ये जेवण बनवत होती तेव्हा तिला दरवाज्यावर डोरबेल वाजण्याचा आवाज येतो। विभा किचनमधूनच आपल्या 17 वर्षाच्या मुलगी मिशाला आवाज लावते। मिशा बाळा, बघ जरा बाहेर कोण आहे? मला तर वाटते तुझे बाबा आले आहेत। मम्मा, मी ड्रॉइंग बनवत आहे, प्लीज तू जाऊन बाहेर बघ ना। मी किचन मध्ये स्वयंपाक बनवत आहे मिशा, जाऊन बघ ना कोण आहे। प्लीज मम्मा, तू जाऊन बघ ना, नाहीतर माझी ड्रॉइंग बाद होईल आणि माझी पूर्ण मेहनत बर्बाद होऊन जाईल। एक तर ह्या कुकरनं माझं डोकं खराब केलेलं आहे आणि त्यावर ही मुलगी एक काम ऐकत नाही माझं। समजत नाही मी हिचं काय करू। एक तर केव्हापासून बोलत आहे की एक नवीन कुकर घेऊन या, पण नाही, दुनियाभरचं सगळं सामान घेऊन यायचं सगळं ध्यान असते, पण माझं एक छोटं कुकर घेऊन यायला नाही जमत। इतकं बोलून वेबा एकदम रागात दरवाज्याकडे पोचली आणि दरवाजा उघडला। दरवाज्यावर तिचा नवरा रवी होता, जो हातामध्ये एक कुकर पकडून होता। मी केव्हापासून डोरबेल वाजवतोय? मी एका वेळेस दोन काम नाही करू शकत रवी। किचन मध्ये स्वयंपाक बनवत होते, मी मिशाला दोन वेळा म्हटलं की जा जाऊन बघ दरवाज्यावर कोण आहे, पण तूच बिघडवलंयस ना तिला। माझं तर एक काम नाही ऐकत ती। तसं तुमच्या हातात हा कुकर कशासाठी आहे? आज ऑफिस मध्ये माझा मित्र आला होता, बहुतेक हा कुकर त्याचाच असावा। तो खूप घाई मध्ये होता आणि घाई घाई मध्ये तो कुकर ऑफिस मध्येच विसरला। काय फरक पडतो, मला वाटते ईश्वरनी माझी प्रार्थना ऐकली। द्या, माझ्याकडे द्या, आज जेवण मी ह्याच्यातच बनवेल। अरे हा कुकर माझ्या मित्राचा आहे, वेळी झाली आहेस का? जर एवढीच काळजी आहे तर आत्ता ह्याच वेळी बाजारी जाऊन माझ्यासाठी एक नवीन कुकर घेऊन या। केव्हापासून बोलत आहे की कुकर मध्ये काहीतरी बाद झाले आहे, 15 मिनिटाचं जेवण 2 तास लागून बनत नाही। विभाग कुकर घेऊन किचन मध्ये निघाली आणि त्याच्यामध्ये डाळ ठेवली। तिने जसंच तो कुकर उघडला तर तिने बघितलं की त्याच्यामध्ये डाळ नाही पण एक विचित्र दिसणाऱ्या एका स्त्रीचं कटलेलं डोकं होतं। त्या भयानक दिसणाऱ्या स्त्रीची कटलेली मुंडी विभाला रागाच्या नजरेने बघत होती। कटलेल्या भयानक मुंडीला पाहून विभाचे डोळे भीतीने खूप जास्त मोठे झाले होते। भीतीमुळे तिच्या अंगाचं प्रत्येक केस उभं राहिलं होतं आणि ती जोरात कापायला लागली होती। विभाने ओरडण्याचा प्रयत्न केला पण तिला असं वाटत होतं जसं तिच्या गळ्यातून आवाज गायब झाली आहे। विभा स्वतःला खूप जास्त असहाय महसूस करायला लागली। अचानक त्या कुकरमध्ये काळा धुगट उठायला लागला आणि विभा बेशुद्ध पडली। शुद्धीवर आल्यानंतर तिच्या समोर तीच भयानक स्त्री उभी होती। विभा कापताना बोलली, कोण आहेस तू? वैशाली, मृत्यूची देवी। तुझा चेहरा तर खूप भयानक आहे। मृत्यूच्या देवीचा चेहरा सुंदर नसतो मूर्ख बाई। विभाला ओरडायचं होतं पण परत तिची आवाज नाही आली। तिने असहाय नजरेने तिच्याकडे बघून म्हणाली, शेवटी तुला काय हवंय माझ्याकडून? मला फक्त 2च गोष्टी आवडतात, रक्त आणि मांस। मला इथून जाऊ दे, मला सोडून दे, मी तुझं काय बिघडलेलं आहे? मोठ्या कष्टाने मी मुक्त झालेली आहे। हां, तू तर माझं काही नाही बिघडवलंस, उलट माझं काम सोपं केलं। अचानक वैशाली काळ्या धुगटात परिवर्तित होऊन विभाच्या आत समवली। काही सेकंदानंतर तिथे सगळं काही सामान्य झालं होतं, जसं की तिथे काही झालंच नव्हतं। विभा कुकरला बघतच होती की अचानक तिच्या कानांमध्ये तिच्या नवऱ्या रवीची आवाज पडली। अरे काय झालं यार, आता काय किचन मध्येच त्या कुकरला बघत बसते की जेवायला बनवतेस? भुकेमुळे पोटात कावळे ओरडताय। विभा रवीकडे बघून एक वेगळ्याच अंदाजात हसायला लागली। विभाचा हा हसण्याचा अंदाज रवीला खूप विचित्र वाटला। डायनिंग टेबलवर जेवताना रवी विभाला बोलला, तू जेवण का नाही करत आहेस? मला भूक नाहीये। काय मम्मी, तुला तर खूप जास्त भूक लागली होती ना, अचानक तुझी भूक कशी मारली? कारण मला डाळ आवडत नाही। हे ऐकून रवी आणि मिशा दोघे घाबरले। पण कधीपासून? तुला तर डाळ खूप चांगली आवडते,
विभा अचानक उभी राहिली आणि रागात दोघांना बघायला लागली आणि मग आपल्या बेडरूम मध्ये निघाली. विभाला जाताना बघून अचानक मिशा ओरडली. काय झालं मिशा? बाबा तुम्ही बघितलं, मम्मा जेव्हा इथून जात होती तर त्यांच्या मागे एक वेगळीच काळी सावळी चालत होती. वेळी झालीयस का? तुला माहिती तरी आहे का तू काय बोलतेस? किती वेळेस सांगितलंय मी तुला मिशा की रात्री हॉरर मूवीज नको बघत जाऊ. ना तू तुझ्या आईचं बोलणं ऐकतेस ना माझं ऐकतेस, हे फक्त तुझा भास असेल मिशा. नाही बाबा मी खरंच बोलत आहे, मी स्वतः आपल्या डोळ्यांनी त्या सावळीला बघितलं आहे. तुम्हाला मम्माचा बिहेवियर काही वेगळा नाही वाटत? मिशा तुझी आई दिवसभर काम करत असते, ती थकल्यामुळे कधी कधी माणसाचा स्वभाव चिडचिडा होत असतो, त्यामध्ये एवढी टेन्शन घेण्याची गोष्ट नाहीये. रवीचं बोलणं ऐकून मिशा गप्प तर राहिली, पण खरं तर हे होतं की विभाचा बदललेला बिहेवियर रवीला पण जरा वेगळाच वाटला होता. पण रवीने हे विचार करून आपल्या मुलीला काहीच नाही सांगितलं, नाहीतर तिची मुलगी मिशा आणखीन घाबरली असती. रवी जेवण जेवून आपल्या बेडरूममध्ये आला. रवीने बघितलं की विभा पिवळ्या रंगाची नायटी घालून भिंतीला घोळत होती. आज तुला झालं तरी काय, तुला तर पिवळा रंग कधी आवडलाच नव्हता. मला पिवळा कलर कायम आवडायचा. एवढं बोलून विभा बेडवर झोपली. हे तुझ्या आवाजाला काय झालंय विभा? काय तुझा गळा खराब झालाय का? जेव्हा की मी आलो होतो तेव्हा तर तुझा गळा एकदम बरोबर होता. मला आता बोलण्याचा अजिबात मूड नाहीये. तुझी तब्येत तर ठीक आहे, शेवटी तुला झालं तरी काय? तुला माहिती तरी आहे तुझ्या ह्या बिहेवियरमुळे निशा एकदम घाबरून गेली आहे. ते तर मी तिला खूप मुश्किलीनं समजून बुजून तिच्या खोलीकडे पाठवलंय. अचानक विभा रागात येऊन रवीकडे बघायला लागली. तुला एकदा बोललेलं समजत नाहीये काय? बोलले ना मी मला बोलायचं नाही आहे, झोप जा. एवढं बोलून विभा चुपचाप झोपली. रवीला त्यावेळेस विभाकडून भांडणं उचित नाही वाटलं. तो चुपचाप बेडवर झोपला. अचानक अर्ध्या रात्री रवीला आपल्या अंगावर कोणाचा तरी स्पर्श जाणवला. रवी झोपेतच बोलला, राहू दे विभा, आता माफी मागायची काही गरज नाहीये. पण विभाकडून उत्तर नाही आला तर रवीने आपले डोळे उघडले. अचानक रवीच्या गळ्यातून एक जोरदार आवाज निघाली. त्याने बघितलं की एक भयानक काळी सावळी रवीला रागात बघत होती. रवी तिला ढकलून ताबडतोब उठून बसला आणि घाबरत कापत कापत तिला बोलला, कोण आहे तू? वैशाली, मृत्यूची देवी. वैशाली? कोण वैशाली? हे जाणण्याची तुला संधी नाही मिळणार, कारण तू मरणार आहेस. रवीने बघितलं की त्याची बायको विभा बेडवर एक गाढ झोपेत झोपलेली आहे. विभा उठ पळेथून. अचानक वैशालीने रवीची मान पकडली आणि त्याची मान त्याच्या शरीराकडून वेगळी केली. रवीची एक जोरदार ओरड त्याच्या घरामध्ये पसरली. बघताच बघता वैशाली रवीच्या अंगातलं सगळं रक्त पिऊन गेली. रवीचं ओरडणं ऐकून मिशा पळत पळत खोलीमध्ये आली. तिने बघितलं की तिच्या बाबांचं डोकं जमिनीवर पडलेलं होतं आणि एक भयानक चेहरेवाली स्त्री खूप आनंदाने त्याचं रक्त पियत होती. अचानक वैशाली मिशाला घुरून बघायला लागली. कोण आहेस तू आणि तू माझ्या बाबाला का मारलं? तुझ्या बाबांना ह्यासाठी मारलं कारण त्यांचं रक्त खूप स्वादिष्ट आहे आणि आता तुझी बारी, त्यानंतर तुझ्या आईची. मिशा आपल्या आईला जोर जोरात उठवायला लागली. आई आई उठ ना आई, या भयानक स्त्रीने बाबांना मारून टाकलं. मिशाची आवाज ऐकून विभा बेशुद्धीतून शुद्धीत आली आणि समोर हृदय हलवणाऱ्या त्या भयानक दृश्याला बघून विभा जोरात ओरडली, माझ्या नवऱ्याला का मारलंस तू? काही वेळानंतर तुझ्या मुलगीचा पण वेळ येणार आहे आणि मग तुझा. तुला हवंय तर माझे प्राण घे, पण माझ्या मुलीला काहीच नको करू. हे शक्य नाही आहे. वैशालीची नजर ज्याच्यावर पण पडते त्याचं रक्त आणि शरीर माझं होऊन जातं आणि जोपर्यंत मी केलेल्या शिकारची हाडं पण नाही खाऊन जात, दुसरा शिकार मी नाही करत. समजलं? मिशा इथून पळून जा, पळून जा. नाही आई, मी
मी तुला सोडून नाही जाणार. हे बघ, हिने तुझ्या बाबांना मारून टाकलं आहे. जर काय तू हिथून नाही गेलीस तर ही तुला पण मारून टाकेल. आता ही बाबांना खाण्यामध्ये व्यस्त आहे. ती स्वतः बोलली ना की जेव्हापर्यंत ती आपल्या शिकारची हड पण नाही खात, ही दुसरा शिकार नाही करत, तर आपल्या दोघांना हिथून पळून जायला पाहिजेत. मम्मा, मिशा आणि विभा त्या खोलीमधून पळून बाहेर आल्या. बाहेर आल्यानंतर मिशा विभाला बोलली, पण मम्मा ही डायन आमच्या घरी आली कुठून? माहित नाही बाळा, मी कुकर मध्ये जेवण बनवत होते आणि अचानक माझ्या कुकर मध्ये एक विचित्र दिसणाऱ्या बाईचं डोकं दिसलं आणि मी बेशुद्ध झाले. त्यानंतर जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी ह्या डायनला समोर बघितलं आणि मग मी परत बेशुद्ध झाले. त्यानंतर तुझ्या ओरडल्यानंतर माझे डोळे उघडले. अचानक मिशाच्या डोक्यामध्ये एक विचार उत्पन्न झाला. मम्मा, मी समजून गेले, ह्या सगळ्याच्या सगळ्या घटनाच्या मागे त्या कुकरचाच हात आहे. होऊ शकते बाळा, तू खरं बोलतेस का मिशा? मिशा रागात किचन कडे पळाली आणि कुकर उचलून घेऊन आली आणि खूप जोरात त्याला जमिनीवर पटकू लागली. पण त्या कुकर मध्ये एक खरोचही आली नाही. आम्हाला या मनुस कुकरला बाहेर टाकावं लागेल मम्मा. एवढं बोलून मिशा आणि विभा कुकरला घेऊन बाहेर पडल्या. बाहेर रात्रीच्या सन्नाट्यामध्ये आता विभा रागात त्या कुकरला पटकू लागली तेव्हा त्यांच्या कानामध्ये एक जोरात आवाज पडली, तुम्ही लाख या कुकरला तोडण्याचा प्रयत्न करा पण याचं काहीच नाही बिघडणार. मिशा आणि विभाच्या समोर एक साधू उभा होता. या कुकर मध्ये वैशाली नावाच्या डायनचा वास आहे, जिला लोक घाबरून आणि दहशतीने मृत्यूची देवी म्हणून बोलवतात. ती इतकी खतरनाक आहे की ती लोकांची हाडं सुद्धा खाऊन घेते. मला माहिती आहे की तुझा पती या कुकरला इथे घेऊन आला होता. तुम्हाला कसं माहित या कुकरच्या बद्दल? आजपासून 2 वर्षापूर्वी पपियोहा नावाच्या गावामध्ये वैशाली नावाची माई जादूटोनाच्या नावावरती लोकांची निर्दोष बळी घेत होती. म्हणतात की वैशाली मंजली नावाच्या डायनची पुजारी होती जी अमर होण्यासाठी हे असे घाणेरड्या कामाला पूर्ण करत होती. वैशालीच्या काळ्या शक्तीची भूक एवढी वाढली की एक दिवस तिने आपल्याच मुलीची बळी मंजरी डायनला चढवली. रागामध्ये तिच्या पतीने वैशालीला मारून तिचे तुकडे करून ह्याच कुकरमध्ये ठेवले होते. तर ह्याचं म्हणजे वैशाली एक आत्मा आहे? नाही, वैशालीने आपल्या मुलीची बळी मंजिरीने डायनला चढवली तेव्हा ती डायन वैशालीच्या शरीरामध्ये घुसली आणि आता वैशाली स्वतःच एक मोठी डायन आहे. वैशालीने मरण्याच्या आधी वैशाली डायनसोबत हात सौदा केला होता पण तिच्या पतीला याबद्दल काहीच माहीत नव्हतं. मरण्यानंतर वैशाली एक डायन बनली आणि ती डायन बनून लोकांचं रक्त प्यायला लागली. हळूहळू वैशालीचा खौफ एवढा वाढला की लोक तिला मृत्यूची देवी म्हणून ओळखायला लागले आणि बघता बघता पपी हा गाव पूर्ण रिकामं झालं. तिला ह्या कुकरमध्ये मीच कैद केलं होतं कारण तिच्या पतीने वैशालीला माणसाच्या शरीरामध्ये मारून तिच्या मांस आणि हाडांना ह्याच कुकरमध्ये ठेवलं होतं. वैशाली कितीही प्रयत्न करो पण ती नेहमी ह्याच कुकरसोबत जोडून राहील. पण जर आज दोघांचंही रक्त पिण्यामध्ये ती जर कामयाब झाली तर मंजिरी वैशालीच्या रस्त्याने ह्या संसारामध्ये नेहमी नेहमीसाठी येऊन जाईली असती आणि या संसारामध्ये कहर माजवला असता. मी समजले नाही बाबा. जेव्हा वैशालीची दहशत खूप जास्त वाढली तेव्हा मी तिला याच कुकरमध्ये बंदिस्त केलं होतं. मी या कुकरला माझ्या सोबत घेऊन चाललो होतो पण एका दारुड्याने हा कुकर माझ्याकडून चोरून घेतला आणि त्या दारुड्याकडून तुझ्या पतीच्या मित्राने ह्या कुकरला हिसकावून घेतलं आणि तो तुझ्या पतीच्या ऑफिसमध्ये विसरला आणि हा कुकर तुझ्या घरी आला. एवढं बोलून साधूने कुकर विभाच्या हातातून घेतला आणि मंत्र वाचायला लागला. अचानक काळे ढग पसरले आणि बघताच बघता वैशाली तिथे आली आणि रागात साधूला बोलली, तुला काय वाटतंय, तू मला परत ह्या कुकरमध्ये बंद करशील? मला माहिती आहे वैशाली की मंजरी तुझ्याद्वारे या संसारात येऊ इच्छिते पण मी तिच्या ह्या योजनेला कधीच सफल होऊ नाही देणार. वैशाली रागामध्ये साधूकडे गेली पण साधूने आपल्या झोलीमधून एक लाल रंगाचा सिंदूर काढून वैशालीच्यावर जसंच टाकलं
वैशाली जोरात ओरडून त्या कुकर मध्ये समावली. तुझ्या पतीच्या भाग्यामध्ये ह्या चुडेलच्या हातातूनच मरण लिहिलेलं होतं आणि नशिबाच्या लिहिल्याला कोणीच नाही मिटवू शकत. एवढं बोलून तो साधू तिथून निघून गेला.